श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK एंड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मुणगी आडबंदर येथील पाणी पुरवठा नियमितपणे सुरळीत व्हावा तसंच जलजीवन मिशन योजनेतून मुणगी आडबंदरसाठी मंजूर झालेलं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी बुधवारी ग्रामपंचायत नजीक सागरी उपोषण केलं गेलं. पाहुयात. सगळे पत्रव्यवहार करून सगळं झालेलं आहे. एक वर्षापूर्वी वर्क ऑर्डर निघते कामाचा आरंभ व्हायला पाहिजे होता तो सुद्धा झालेला नाही आणि ही वेळ तुम्ही आमच्यावरती आणलेली आहे होणार आहे ती जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार आहात. तुमचा विषय नाही तो संस्थेचा आणि आणि त्यांचाच गायडन्स तुम्हाला आहे. या मीटिंग मध्ये मिळालं नाही म्हणून काय असं तुम्ही पळवट शोधू नका. आम्हाला वेगळाच आता डाऊट यायला लागलेला आहे. मागच्या मीटिंग सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. तुम्ही काय म्हणतं तुम्ही ग्रामपंचायतीत ग्रामपंचायतीने तुम्ही तुमच्यात बसा आणि सगळा मागचा इतिहास काढा आणि त्याच्या ऐकून घ्या. अर्धवट प्रश्नांची उत्तरं इथे चालून घेतली जाणार नाही आणि आडकर तुम्हाला मी स्पेशली विनंत करतो तुम्ही तुमच्या अंगावर कुठली गोष्ट घेऊ नका. कारण काय सांगतोय कारण त्याच्यात तुम्ही टार्गेट होणार हे लक्षात ठेवा. कारण काय सांगतोय तुम्हाला आधी माहिती नसते. ऐका माझं बोलून तुम्हाला काय माहिती नसते. कोणाची तरी काचडी वाजवण्याचा प्रयत्न करता तुम्ही. ऐका आता हे काय बोलले त्यावेळी मी ग्रामसेवक होतो ते उत्तर नाही. तुम्ही आता आहात ना तुमचीच जाऊ त्यावेळी मी नव्हतो आता होतो. आता हे साहेब त्यावेळी होते त्यावेळी होते का पाण्याची लाईन मंजूर झाली तेव्हा पण त्यांना उत्तरं द्यावी लागतात ना. त्याच्यामुळे मी काल नव्हतो. मिनिस बुट गहाळ झालं हा विषय शोधून ठेवा आणि अर्धविरुद्ध आहे ना ते तुम्ही तुमच्या तिकडे ठेवा. या संदर्भात शोधून ठेवा. ही जी सहीसाठी आणली होई प्रोसिडिंग नवीन होती पहिल्याच हे केलं की तुम्ही मागचं प्रोसिडिंग वाचा. त्याच्यामुळे आम्ही नवीन आहोत. आमचं काहीतरी आम्हाला माहिती ना ह्या प्रश्न उत्तर चालणार नाही. त्याच्यामुळे आता पुढची जी ग्रामसेवा सभा होईल किंवा पाण्यासंदर्भात वारंवार आम्ही सांगतो साहेब की तुम्ही मीटिंग लावा मीटिंग लावा कोणी लावा स्पेशल मीटिंग लावा. आम्ही त्या मीटिंग मध्ये 94 लाख कसे खर्च करायचे याचे ठरावार सगळं घडलेलं होतं. ते काही ठराव मी पण मांडलेले होते की का कुठे खर्च करायचे कसे करायचे असं नियोजन झालेलं होतं. हा शब्द ह्याच्या पुढे वापरू नका. तुम्ही हे सगळे शाणे आहे तिथे तुम्ही समजाय वापरू नका. ऐका माझा माझा बोलण्याचा हेतू ऐका. काय नाही तुम्ही चुकीचा सांगा. त्या मीटिंग मध्ये तुम्ही ऐकायला द्यायला पाहिजे होता. मिनिट्स वाचायला अर्ज द्यायचा आहे. ही प्रोसिडिंग आहे मीटिंगची. दुसऱ्या मीटिंग मध्ये वाचलं पाहिजे. नाही झालेलं आहे. तू काय बोलतोय मग तिथे काय करताय तुम्ही बसून. वास्तविक सगळ्या मीटिंग मध्ये आहात ना तुम्ही. काय करताय ती प्राणीग्राहकांची मीटिंग होती ना. मी जी मागणी केली तीच वही पाहिजे होते तिथे. कुठची मागे जी झाली प्राणी ग्राहकांची तीच वही तिथे पाहिजे होती. 5 वर्ष मीटिंग होई ना का होईना. 5 वर्ष जरी चालते बरोबर पाहिजे ना तिथे. मागण्या म्हणजे काय झालं आडबंदरला पाण्याची खूप गरज आहे. गेली किती वर्ष तरी चालू आहे आणि नवीन नवीन ज्या काही जलजीवन असे म्हणा जल वगैरे याच्यातून ज्या योजना येतात त्या योजनांचं पट्ट्याबळ होतो तो विषय वेगळं आणि ती कारवाई काम चालू व्हायला विलंब लागतो. वेळेवर काम होत नाही झालं तर ते काम अर्धवट होतं. असे विविध प्रकारचे गेले 30 वर्ष आम्ही त्रस्त आहोत. तर त्याच्यासाठी हे कंटाळून आम्हाला साखर प्रदूषणाचं इथे आयोजन करावं लागतं. कारण
प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पाणी पोचणं हे ग्रामपंचायतीचं पहिलं कर्तव्य असतं. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत पूर्णपणे फेल जाते, अयशस्वी होते. आणि वरिष्ठ पातळीवर आम्ही बऱ्याच वेळा हे गेले वर्षभर पत्रव्यवहार करतोय. आता नवीन जे योजना आली त्याच्याबद्दल, पण त्या योजनेमध्ये तेवढी दखल घेतली गेली नाही म्हणून आम्हाला उपोषण करावं लागलं. पण ठीक आहे, दूर आहे, दुरुस्त आहे असं म्हणत साहेबांनी आज ओकेवर आमचं मुख्य अभियंता कार्याची गरज होती. माझे साहेब आले होते तर त्यांनी आम्हाला इथे लेखी स्वरूपात जसं आश्वासन आता दिलं आहे त्याच्यावर आम्ही आता चर्चा करतो आहे आणि झालेली आहे चर्चा जवळपास. पण आमचं जे काही डिसिजन आहे आता तुमच्यासमोर थोड्या वेळ डिक्लेअर करू. आणि ह्यामुळे आम्हाला हे आज आंदोलन करावंची पाळी ही आमची ग्रामपंचायतीमुळे आणि ढिसाळ व्यवस्थापन इथे तुम्हाला दिसतं आहे त्याच्यामुळे आलेलं आहे. नाहीतर आम्हाला काय आंदोलन करायला इथे कामधंदा पडणार नाही असं आहे. कारण पाणी माणसाच्या शरीरात 70% पाणी असतं, पण माणसाला पिऊन पाणी काढणार का नाही ना. मग त्याच्यामुळे ते पाणी प्यावं लागतं. आता ते पिणारं पाणी गढूळ असेल तरी आमची तयारी आहे. गावचं पाणी विहिरीचं असतं तरी स्वच्छ असं, आम्हाला का बिसलरीचं पाणी नको आहे. आम्ही अपेक्षा ग्रामपंचायत कुठल्याही शासकीय यंत्रणेकडून करत नाही, पण ते साधं पाणी प्यायचं पण जर मिळत नसेल. आणि दुसरी दुःखाची गोष्ट करून करोडो रुपये कोटी रुपये खर्च करून जर ते पाणी व्यवस्थापन करत नसतील तर आम्ही आंदोलन करणार नाही तर काय करणार. तर या आंदोलनाची आमची ही पहिली दिशा असल्यामुळे पहिली वेळ असल्यामुळे आम्ही साधी उपोषण करतो. जर आमचे मान्य पूर्ण झाले तर आम्ही आमरण उपोषणासाठी तयार होतो. परंतु आता काही लिखित स्वरूपाची आमच्याकडे आश्वासनं आली आहेत ग्रामपंचायतीशी संबंधित डिपार्टमेंटकडून, त्याच्यामुळे आम्ही अभियंत्याकडून त्याच्यामुळे थोडंसं आम्ही आता मुदत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत ती मुदत दिली, 31 मार्चपर्यंत येणार आहे मुदत दिली आहे 24 पर्यंत. तोपर्यंत स्थगित केलं म्हणजे आम्ही तर मागे घेतलेलं नाही, स्थगित ठेवलेलं आहे. त्यांचं वेळेपर्यंत काम झालं तर ठीक आहे, मग तेव्हा आम्ही आंदोलन आमरण करू. हां, आणि नाही झालं तर ते आमरण उपोषण आमचं पुढे आंदोलन चालू राहील. स्थगित व्हायला पाहिजे, शब्दांनी काय कार्यान्वित व्हायला पाहिजे. तर तेव्हा नंतर तो कॉन्ट्रॅक्टर आम्हाला काही कॉन्ट्रॅक्टरचा परिचय नाही, ते पण आम्हाला माहिती नाही त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. आणि आम्हाला विचारल्याशिवाय आम्हाला आमचं जेव्हा समाधान होईल तेव्हा त्यांचे कधी चेक रंग पार्टी नेमलेली आहे. हा रस्ता जो झालाय चौकशी नाही त्याच्यामध्ये पण थर्ड पार्टी होती, लोकांनी सांगितलं समजलं काय त्याच्यात काय दोष आहेत ते त्या वेळेला ग्रामपंचायतीने मानलेलं नाही समजलं काय. तर तुम्ही पोर्टलँड कुठून येतं पण मेन लाईनवरून आता कनेक्शन दिलं त्याच्यामुळे आडबंदरला परिणाम होईल. काय होतं तुमची जे वॉल बसवतं ना ते 100% लिकेज असतं, त्याच्यामुळे त्याचं काय कार्यरत होत नाही, त्याच्यामुळे पाणी फोर्सले जात नाही आणि वेळोवेळी बऱ्याच ठिकाणी लिकेज आहेत, किरकोळ लिकेज आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांच्या ज्या तक्रारी आहेत किंवा त्यांच्या ज्या तक्रारी म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा गरजा आहेत, गरजात पाणी त्या पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी आज ग्रामपंचायत आणि डिपार्टमेंटविरुद्ध उपोषण छेडलं होतं. त्यांच्या ज्या मागण्या आम्ही पाहिल्या त्या सर्व मागण्या रास्त आहेत, त्या मागण्यांना आम्ही विचार केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना हे काम जास्तीत जास्त जलद गतीने कसं पूर्ण होईल आणि जलद गतीने पूर्ण होत असताना ते चांगल्या क्वालिटीने पण व्हायला पाहिजे याची पण आम्ही दक्षता घेऊ. आणि यासाठी मी आत्ता इथे उपस्थित असलेले जे सर्व ग्रामस्थ आहेत, ग्रामपंचायतीचे मेंबर आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, असे आमच्या डिपार्टमेंटचे लोक आहेत, त्या सर्वांना असं आवाहन करतो की तुम्ही ही योजना पूर्णपणे गावची योजना आहे, प्रत्येकाच्या घरची योजना असं समजून या योजनेचं काम पूर्ण करा. प्रत्येक ठिकाणी लक्ष द्या, कुठेही हे काम असं अंदरबाहेर असं होता कामा नये. याबाबत दक्षता जर आपण सर्व ग्रामस्थांनी घेतली आणि सर्व सहकार्य केलं तर ही योजना आपण चांगल्या परिणामकारकरित्या पूर्ण करू शकतो. आज मुणगे गावाला त्यांच्या गावामध्ये पाण्याचा साठा नसल्यामुळे आपण कोयरेसारख्या दूर अंतरावरून हे पाणी आणतो आहोत आणि त्यामुळे त्यांनाही पाण्याची आज आणि उद्या भविष्यात वाढणारी लोकसंख्या विचारात घेता पाण्याची गरज ही नितांत गरज आहे. आणि त्याची जर योजना आपण करताना जर चुकीच्या पद्धतीने केल्या, चुकीच्या पद्धतीने राबवल्या, त्याच्यावर जर ग्रामस्थांचं लक्ष नसेल किंवा जर मग कॉन्ट्रॅक्टर येऊन परस्पर काहीतरी काम करून गेला असं ज्या पद्धतीचं काम चाललं ते काम आता यापुढे होणार नाही. याच्याबद्दल आपण सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने सजग राहा आणि योजनेचं काम कशा पद्धतीने फास्ट पूर्ण होईल त्याच्यामध्ये कोणतेही अडथळे जमिनीचे असतील काय असतील, कोणाच्या याच्या जमिनीतून पाईपलाईन घालायची असेल त्याच्यावेळी तुम्ही सहकार्य करा. त्याच्यामध्ये कुठे जर त्याला बायपास करून दुसऱ्याच्यातून घालता येत असेल आणि ती तत्कालीन ज्या ठिकाणी ज्या समस्या उद्भवतील माझी खात्री आहे की मुलगी ग्रामस्थ ते समस्या त्यांच्या लेवलला सोडवतील
आणि जी आम्ही ठरवून दिलेली मुदत आहे त्यामुळे ती ज्या आपण काम पूर्ण करू असं मी आज या निमित्ताने सांगतो. नमस्कार. आज जे आडबंदर विकास मंडळ यांचं जे काय पाणी प्रश्न संदर्भात उपोषण होतं ते आमचे ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता महाजनी साहेब आणि सूर्यवंशी साहेब हे येऊन त्यांचे जे काय प्रश्न होते ते त्यांनी चर्चा करून त्यांना त्यांच्या ज्या मागण्या होत्या लेखी स्वरूपात आम्हाला यांची उत्तरं द्या तशा प्रकारे त्यांची उत्तरं देऊन त्यांचे प्रश्न सोडवल्यात. शिवाय ग्रामपंचायत आतापर्यंत जे काय पाण्यासंदर्भात पाठपुरावा कर जे कामाबद्दल आहे ते पाठपुरावा करत होतीच आणि ह्यापुढेही करेल. ग्रामस्थांना सोबत घेऊन आम्ही जलमिशनचं जे काम आहे ते पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.